हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला गंमत म्हणून सांगते, काल आमच्याबरोबर आमच्या सासूबाई गावावरून आल्या. आता गावावरून आल्यानंतर किती काम असतं तुम्हाला माहितीच आहे. तर त्यांनी हट्ट केला, मला डोसा खायचा आहे. आता काय करणार? मग माझ्याकडे एक वाटीभर मूग होते, मला त्याची भाजी करायची होती, पण म्हटलं आता यांना डोसा खायचा आहे तर आपण डोसा बनवूया. तर ते मूग मी एका मिक्सरच्या भांड्यात घेतले, त्यामध्ये थोडासा रवा, बेसन पीठ, थोडं आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकून, कोथिंबीर टाकली आणि थोडंसं मीठ टाकून, पाणी टाकून मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेतलं. अशा प्रकारे हे वाटण तयार झालं. चमच्याने पाहिले तर व्यवस्थित तयार झालं होतं. आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता मिश्रण म्हणजेच काय आहे तर हे बॅटरच झालं. आता ह्या बॅटरमध्ये मी थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं जिरा पावडर टाकलं आणि छान असं व्यवस्थित परत एकदा हलवून घेतलं. आता यामध्ये मी काही सोडा वगैरे काही टाकणार नाही आहे. तरीसुद्धा आपला डोसा हा मस्त तयार होणार आहे. आपण बायका जुगाड करण्यात एकदम एक्सपर्ट आहोत, हो की नाही? आता तवा मी गरम करायला ठेवला आहे, त्यावर हे बॅटर मस्तपैकी असं गोल 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 फिरून घेते. हा, मी मुगाचा डोसा बनवते आहे, तो हेल्दीसुद्धा आहे ना. आता यावरती थोडासा कापलेला कांदा, थोडासा गाजर आणि थोडंसं बीट, कोथिंबीर टाकून मस्तपैकी तिला सजून घेते आहे. सासूबाईंना खायला द्यायचं आहे ना, एकदम भारी तर दिसलंच पाहिजे की नाही. आपल्या सुनबाईंनी काहीतरी खास आपल्याला बनवून दिलं आहे खाण्यासाठी, असं वाटायला पाहिजे की नाही. आता त्यावर थोडंसं तूप टाकून 1-5 मिनिटासाठी झाकण ठेवून हा डोसा चांगला शिजवून द्यायचा. डोसा शिजला आहे, आता मी तो काढून घेते आहे आणि मस्तपैकी हा सासूबाईंना मला आता खायला द्यायचा आहे. सासूबाईंकडून काहीतरी तारीफ झाली पाहिजे की नाही आपली. तुम्हीसुद्धा मोड आलेल्या मुगापासून अशाच प्रकारचा हेल्दी असा डोसा नक्की करून बघा, तुमच्या मुलांना खायला द्या. तुमच्या घरात वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही हा डोसा बनवून द्या. अतिशय हेल्दी असा हा डोसा आहे, त्यांना खूपच आवडेल. एखादी सॉस किंवा चटणी बरोबर तुम्ही त्यांना खायला द्या, मस्तपैकी ते एन्जॉय करतील. अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि ह्या मुगाचा डोसाचा जर तुम्हाला व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.